श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज मी आहे अक्कलकोटमध्ये आपल्या स्वामी महाराजांच्या नगरीमध्ये, त्यामुळे थोडं लोकेशन बदललेलं आहे आणि हातात फोन घेऊन व्हिडिओ करत आहे, त्याबद्दल माफी असावी। कालचा पालखी सोहळा सगळ्यांबरोबर शेअर केला आहे, इतकी सुंदर पालखी काल पौर्णिमेची पाहायला मिळालेली आहे आणि त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे, तो सर्वांनी जाऊन नक्की बघावा ही आशा व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। लवकरच येत आहे संकष्टी चतुर्थी आणि चतुर्थीविषयकच आज आपण थोडीशी माहिती घेणार आहोत। चतुर्थी दिवशी सगळ्यात आधी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आणि त्यानंतर शुचिर्भूत होऊन स्नान होऊन गणपती मंदिरात जाऊन यायचे आहे। चतुर्थीपासून बरोबर 121 दिवस आपल्याला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे। हा इतका उपाय रामबाण आहे, मात्र हा की पिरियड आलं, सुतक आलं तरीही लांबून का होईना दर्शन आपल्याला घेऊन यायचं आहे, त्यामध्ये एकही दिवस खडा नको आहे। 121 दिवसाचा हा जो संकल्प आहे तो तुम्हाला आधी घरात बसून सकाळी चतुर्थी दिवशी सकाळी शुचिर्भूत झाल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर देवाची पूजा करा, गणपतीची पूजा करा, गणपतीला अक्षतांचं आसन देऊन त्या दिवशी गणपतीला बसवा। त्यानंतर गणपतीच्या कपाळावर लाल गंध आणि लाल अक्षता देखील लावायला विसरू नका। केवड्याचं अत्तर असेल तर गणपती बाप्पांना अवश्य लावा। आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तांबण घ्यायचं आहे, हातामध्ये थोडेसे तांदूळ फूल आणि थोडं पाणी जवळ ठेवायचं आहे। संकल्प करायचा आहे की तुम्ही कोणत्या कामासाठी हा संकल्प करत आहात। जसं की तुम्हाला समजा तुमचं घर घ्यायचं आहे तर मला तुमचे नाव, तुमचं गोत्र माहीत असेल तर गोत्र, गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र घेऊ शकता। आणि त्यानंतर नाव, गोत्र, राहण्याचं ठिकाण, तुमचं जे काही असेल, बाबा समजा सांगली जिल्हा आहे, या या ठिकाणी मी राहतो आहे, हे सर्व सांगून मी हा संकल्प माझं घर स्वतःचं होण्यासाठी करत आहे आणि मला शक्ती द्यावी की मी हा संकल्प पूर्ण करू शकेन, काही चुकलं माकलं क्षमा करा असं म्हणायचं। आणि तांबणामध्ये अक्षता पाणी घेऊन सोडून द्यायच्या, त्या अक्षता आणि पाणी जे आहे ते झाडाला घातलं तरीही चालेल। आणि त्यानंतर सलग 121 दिवस कोणत्याही गणपती मंदिरात तुम्हाला जाऊन यायचं आहे, 11 प्रदक्षिणा न विसरता घालायच्या आहेत। गणपती मंदिरात जाताना रोज एक गुळाचा खडा तुम्हाला न्यायचा आहे आणि फूल न्यायचं आहे असेल तर, हे दोन्हीही तुमच्याकडे असेल तर तुम्ही न्या। त्यानंतर गणपतीच्या मंदिरात देखील तुम्हाला संकल्प बोलून दाखवायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा घालताना ओम गम गणपते नमः या मंत्राचा सतत जप करायचा आहे। त्यानंतर घरी यायचं आहे, घरी येताना पुन्हा मागे वळून बघायचं नाही, घरी आल्यानंतर एक तास किमान पाय धुवायचे नाहीत गणपती मंदिरातून आल्यानंतर, एवढाच संकल्प करायचा आहे आणि एवढीच सेवा करायची आहे। तुम्हाला जर शक्य असेल तर रोज एक गुळाचा खडा, उद्बत, दुर्वा 21, धूप दीप हे सर्व काही तुम्ही घेऊन जाऊ शकता। नसेल शक्य, किमान एक गुळाचा खडा किंवा साखरेची चिमूट तरी घेऊन जा आणि रोजच्या रोज गणपती बाप्पाच्या समोर साखर ठेवा। इतकी सुंदर सेवा आहे की तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील। ह्याला अजून एक अट आहे, आंघोळ झाल्या झाल्या सकाळी जाऊन यायचं आहे, चहा पाणी काय जे असेल ते सुद्धा घरी आल्यावर घ्यायचं आहे, त्याच्या आधी काहीही नाश्ता चहा पाणी घ्यायचं नाही, सर्वप्रथम आंघोळ आणि लगेचच गणपती बाप्पाला तुम्हाला जाऊन यायचं आहे। चतुर्थीपासून सलग तुम्ही हे करून बघा, तुम्हाला याचा चांगला रिझल्ट जाणवेल आणि चांगली प्रगती होईल, तुमची प्रत्येक कामे पूर्ण होत, हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करते। आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते, पुन्हा भेटेन नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत, तोपर्यंत तुम्हा सर्वांना गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ।